तूच काहीतरी चमत्कार दाखव त्यावरून सकाळपासून उद्धव ठाकरे ट्रोल होतात मग त्यांची गरज काय जर आता विठ्ठलाने सगळं जर हातात घ्यायचं असेल तर पाय पायउतर झालं पाहिजे मुख्यमंत्र्यांची गरज काय जर विठ्ठलच करणार असेल सगळं तर सरकार कशाला पाहिजे आणि ही असे निराशावादी जर सरकार असेल तर लोकांनी जनतेनी पाहिजे कोणाकडं हे अतिशय निराशावादी सरकार आहे सगळं देवावर पांडुरंगावर सोडलेलं आहे हे नाही आणि म्हणून यांना काहीही नैतिक अधिकार सरकारवर मध्ये राहण्याचा नाही कृषी खातं आंधळ आणि कुत्रपीठ खात आहे अशी अवस्था आहे दादा भुसेंकडे पहिल्या दिवसापासूनच कृषी खात आहे मग तोपर्यंत झोपले होते का त्यांना स्टिंग ऑपरेशन कर करणेपर्यंत आपल्या खात्याची अवस्था गेली आहे हे कळायला नको मग करत होते काय ते दादा उजे बरं स्टिंग ऑपरेशन केलं केलं पुढं काय मग कशासाठी तुम्ही काय कारवाई केल्या कंपनीवर केल्या दुकानदारावर केल्या कोणावर केल्या सांगा ना युत्या ना बाहेर स्टिंग ऑपरेशन फक्त बाहेर आलं मग हे प्रसिद्धीचा हवे असं आहे का मग ज्यांचे नुकसान झाले त्याचं काय मग त्यांचं काम आहे खरं तर हे सगळे बी बियाणं खतं औषधं हे जे खोटं आणि बोगस चाललेलं आहे त्याच्यावर किती लो कारखान्यावर किती कंपन्यावर कारवाई केली त्यांनी सांगावं ना नुसतंच आपलं प्रसिद्धीचा हव्यासासाठी हे स्टिंग स्टिंग ऑपरेशनची नाटकं करू नयेत त्यांनी खऱ्या अर्थानं आपण शेतकऱ्याचा मुलगा आहो आणि शेतकऱ्याच्या मदतीसाठी मी करतो करतोय आणि त्याच्यासाठी कृषी मंत्री झालोय यांनी ते त्यांनी कृतीतून सिद्ध करावं आणि जे असे बोगस जे कंपनी आहेत त्यांच्यावर कारवाईचा बडगा उघडण्याची हिंमत त्यांनी दाखवावी असं स्पष्ट